कैसे हो आप सब? चलो आज का ब्लॉग शुरू करते हैं। मम्मी ने मुझे चाट मारा। नमस्कार सर्वांना नमस्कार, मी रोहित भिलारे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वर। तर मंडळी, मागील काही भागात आपण किल्ले बघितले, ट्रेकिंग केलं, कॅम्पिंग केलं, काही प्रेक्षणीय स्थळ पण पाहिले, पण आज मात्र आपण सातऱ्यातील वास्तुकलेचा अप्रतिम असा नमुना बघणार आहोत। तर सुरुवात करूया सफसह्याद्री सिरीजच्या सातव्या भागाला, बारामोठ्याची वीर लिंक सातारा। चला मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की बारामोठ्याच्या विहिरीकडे जायचं कसं, तर सातारापासून 13 किलोमीटर अंदाजे 13 किलोमीटर अंतरावर नागेवाडीचा बस स्टॉप लागतो, किंवा जर तुम्ही पुण्याकडून येणार असेल तर डाव्या बाजूला लिम गावाची मोठी कमान लागते। त्या कमानेतून 3 किलोमीटर आत आले असता आपण पोहोचतो विहिरीच्या प्रवेशद्वारापाशी। आता आपण एक्झॅक्ट तिथे पोहोचलोय आणि आता आपण बघणार आहोत की कशी आहे ही बारामोठ्याची विहीर। चला अष्टकोनी आकाराची मुख्य विहीर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूस चौकोनी आकाराची उपविहीर दिसते। यामध्ये एक छोटेखानी महाल आहे, त्याच्यावरती आपल्याला ही रचना दिसते। बाहेरील बाजूस कोरीव काम आणि आतमध्ये गेल्यावरती समोर 3 पायऱ्या आणि वरती बसण्यासाठी सिंहासनासारखी जागा दिसते। असं म्हणतात छत्रपती शाहू महाराज काही मसलतीसाठी येथे आल्यानंतर बसायचे आणि परिसरातील लोकांच्या गाठीभेटी व्हायच्या। मित्रांनो, ही जी बघतोय ती आहे मुख्य विहीर। मुख्य विहीरीची रचना बघता त्यामध्ये 4 प्राण्यांचे शिल्प आणि 9 मोठ्यांची जागा आपल्याला दिसते। तर आता आपण एक्झॅक्ट कशी आहे विहीर रचना ती बघूया। तर येथे एका प्राण्याचे शिल्प आहे, पुढे गेले असता 3 मोठ्यांची जागा दिसते। तर थोड्या अजून पुढे आलं असता अजून एका प्राण्याचे शिल्प आपल्याला दिसते, हे आपण बघू शकतो। एका प्राण्याचे शिल्प परत पुढे आले असता 3 मोठ्यांची जागा आपल्याला दिसते, किती जागा। त्याचप्रमाणे आपण पुढे आलो तर अजून एका प्राण्याचे शिल्प आणि त्यानंतर 3 मोठ्यांची जागा आणि त्यानंतर एका प्राण्याचे शिल्प, अशी 9 मोठ्यांची जागा असलेली ही विहीर आहे, जी आहे मुख्य विहीर। मित्रांनो, मुख्य विहिरीमध्ये 9 आणि उपविहिरीमध्ये 6 अशा एकूण 15 मोठी होतात, परंतु 12 मोठींचा वापर केला जायचा, त्यामुळे 12 मोठ्यांची विहीर हे नाव प्रचलित झाले। आता आपण बघूया की पाण्याचे व्यवस्थापन कसे व्हायचे। तर ह्या मोठीमध्ये खालून पाणी वरती आणले जायचे, दगडी पाटाच्या सहाय्याने हे पाणी इकडे असे आमराईत सोडले जायचे। मित्रांनो, मुख्य विहीर आता पाहिली, आता आपण उपविहीर पाहायला जाणार आहोत। चला, दगडी पायऱ्यांनी खाली आले असता आपण उपविहिरीच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचतो। दरवाजावर काही कोरीव आपल्याला दिसते, त्याचबरोबर वरती आपल्याला शिलालेख दिसतो। त्या विहिरीचे बांधकाम आणि त्याचा उपयोग कसा केला आहे त्याच्या ह्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत। कमानीतून पुढे आले असता उपविहिरीत आपल्याला दगडी पूल लागतो। तर उपविहिरीत जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पण पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे तिथे आता आपण सध्या जाऊ शकत नाही। तर पुढे आले असता छोटेखानी महालाकडे जाण्यासाठी आपल्याला छोट्या पायऱ्या दिसतात, तर इथून थोडे कष्ट घेऊन आपण छोटेखानी महालाकडे जाऊ शकतो। चला, मित्रांनो आता आपण विहिरीतील छोटेखानी महालामध्ये बसलो आहोत।
ह्या विहिरीचा इतिहास बघता सन 1719 ते 1724 च्या दरम्यान म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत या विहिरीची स्थापना करण्यात आली. लिंगावरील असणारे 300 आंब्यांचे आमराई आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, आजपर्यंत आपण राजवाड्यातील विहिरी बघितल्या, पण विहिरीतील राजवाडा पहिल्यांदाच बघतो. या बघूया कसा आहे राजवाडा. मित्रांनो, आपला खूप मोठा असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अशातच खूप आपल्याला ऐतिहासिक अशा वास्तू देखील आहेत आणि अशा वास्तूंवर आपण आपलं नाव लिहून त्या वास्तू खराब करतो ही खूप लज्जास्पद अशी गोष्ट आहे. तर कृपया असं करू नका. ह्या वास्तूंचं संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि तुम्ही असं ह्या सणांचं संवर्धन करा ही अपेक्षा. मित्रांनो, झालं आहे असं, एक कबूतर पाण्यात पडलं आहे. माहीत नाही दिसतं आहे का नाही कॅमेऱ्यामध्ये, पण त्याला आता ते वाचवण्यासाठी थोडं रेस्क्यू मिशन चालू होते. गावातील काही मुलं आहेत शाळेत जाणारी, ती आता कदाचित उडी मारतील आतमध्ये किंवा कशी काढतील कबूतर बघूया आपण. वर घे मरल मरल ते. अरे वर घे मरल ते. अरे अरे घे त्याला तिथून घे लवकर लवकर मरल ते. इकडे येईल परत. अरे इकडे येईल परत ते वरती. पहिला अयशस्वी प्रयत्नानंतर दुसरा प्रयत्न. मित्रांनो, कबूतर हे वाचलं पाहिजे आपल्या. तर तो पहिला अयशस्वी प्रयत्नानंतर भाई टाईम घे जरा, तिथं श्वास घे मोठा. पकडू नकोस त्याला, श्वास घे. जरा रेस्ट कर आणि 5 मिनिटानंतर निघ तू पूर्ण श्वास घेतल्यानंतर. पकड झाला. त्याला वर ठेवलं तर बघ उडल का ते. दगड आहे, दगड आहे. Thank you.
रोहित भिलारे ब्लॉग्स. I want to reach 1 million.